राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संस्थापक शरद पवार हे नेहमी शेतकरी विरोधी राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलाही निर्णय झाला तर त्यांना बरं वाटत नाही असं राजकारण आता संपूर्ण महाराष्ट्रभर होताना दिसतंय. मात्र शरद पवार यांनी मोफत विजेला विरोध करताना नेमकी कुठली भूमिका कोणत्या स्थितीत मांडली हे समजून घेणं महत्वाचं. आताचं काल सरकारने जाहीर केलं की विजेचं बिल फुकट. आता फुकट बिल झाल्याच्या नंतर मोटर चालू केल्याच्या नंतर कोण जाणार मोटर बंद करायला? येईल पाणी बाहेर फायदा जाईल तुमच्या जमिनीचं. झापाळ्या वर्षाच्या नंतर पूर्ण म्हणतील की वाव जाण्याची जमीन होती पण आमची जमीन ट्रान्सफर झाली आणि आमचं उत्पादन घेतलं. त्यांचं भवितव्य हे उद्ध्वस्त करायचं नसेल तर हे फक्ताचे निर्णय हे हिताचे नसते. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावरून शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. फुकट वीज झाल्यावर शेतात मोटार बंद करायला कोण जाणार? यामुळे पाणी जाऊन जाऊन त्यांची जमीन क्षारपड होईल. यामुळे त्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करायचं नसेल तर फुकटाचे निर्णय हिताचे नसतात. त्यांचा गैरवापर होत असतो, त्याचा गैरवापर न करणं याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी अशी टीका शरद पवारांनी सरकारवर केली. यानंतर शरद पवारांवर टीकास्त्र डागण्यात येत आहे. यावेळी शरद पवार म्हणाले, मी काही बोललो की शेतकरी नाराज होतात पण ऊस आळसी पीक असून एकदा लावलं की कारखान्यालाच पाठवतात. ऐरवी पारावर बसून जगाच्या आणि राजकारणावर गप्पा मारल्या जातात त्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो, ती क्षारपड होते. भविष्यात आपण जमिनी वाचवायला हव्यात. आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करायचं नसेल तर सरकारच्या योजनांचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्या. शरद पवारांनी कायमचं शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णयाचा विरोध केल्याचं बोललं जात आहे. गरीब शेतकऱ्यांना फुकटची वीज मिळू नये, त्यांचं बिल माफ होऊ नये असं शरद पवारांना वाटतं का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. शेतकऱ्यांनी आत्महत्या करत राहाव्यात का असं शरद पवारांना वाटतं का असे सवाल उपस्थित केले जात आहेत. शरद पवार हे पूर्वी कृषी मंत्री होते तेव्हापासून त्यांनी शेतकरी विरोधी भूमिका कायम ठेवली आहे असंही बोललं जात आहे.